तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक येथील लोकगीत शैक्षणिक प्रसारक संस्था नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 10वी 12वी गुणांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक 20 जून रोजी सकाळी 10 वाजता रोटरी क्लब नाशिक येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यामध्ये प्रमुख पाहुणे सत्यजित तांबे आमदार पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग प्रमुख उपस्थिती राजभाऊ वाजे खासदार नाशिक मतदारसंघ भास्कर मुरलीधर भगरे खासदार दिंडोरी मतदारसंघ हाजी हिजामुद्दीन खतीब साहब शहर एकत्रे तसेच डॉक्टर शोभा दिनेश पच्छाव खासदार धुळे लोकसभा मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे सुवर्णा पगार प्रादेशिक अधिकारी ज्योती नाशिक विभाग सुनीता भालेराव जिल्हा व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नाशिक आणि नंदुरबार सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख उबाठा विलास शिंदे शहर प्रमुख उबाठा दत्ता गायकवाड संपर्क प्रमुख उबाठा वसंत गीते माजी आमदार विनायक पांडे माजी महापौर डीजी सूर्यवंशी माजी नगरसेवक मुशीर सय्यद माजी नगरसेवक संजय चव्हाण माजी स्थायी समिती सभापती गजानन शेलार माजी नगरसेवक हेमलता पाटील माजी नगरसेविका आकाश छाजेड काँग्रेस शहराध्यक्ष सुपी जीन माजी नगरसेवक गुलजार कोकणी माजी नगरसेवक हाजी नासिर पठाण माजी नगरसेवक संदीप कुर्वे शिक्षक मंडळ सदस्य समीना मेमन माजी नगरसेविका शाहिद मिर्झा माजी नगरसेवक राहुल ताजनपुरे युवा नेते हाजी शफी तांबोळी माजी उपनगराध्यक्ष संगमनेर आसिफ जानोरी समाजसेवक मसूद जिनानी विधानसभा संघटक बाठा इम्रान चौधरी शहराध्यक्ष सफा नदी मनियार समाजसेवक जुबेर हाशमी समाजसेवक हाजी हमीद खान खातिमे उज्जाज संजय करीपुरे समाजसेवक यांच्या उपस्थितीत व हाजी तन्वीर खान तांबोळी ओबीसी नेते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रम मोठ्या दिमाखात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला। तांबोळी यांच्या मार्फत 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला आणि अत्यंत पूर्ण जिल्ह्याभर पासून लोक विद्यार्थी इकडे उपस्थित होते सर्व त्यांचे पालक इकडे उपस्थित होते त्याचबरोबर इकडे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी सुप्रीजी सिंग माझे बरोबर अजित भाई असं तन्वी भाईचे ज्यांनी आमंत्रण दिलं होतं त्यांनी भाई तांबोळी त्यांचा खरंच कौतुक करायला लागेल कारण त्यांनी खूप मोठा कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे आणि समाजाचे लोक आणि नाशिक जिल्ह्यामधून लोक आले त्याबद्दल मी तन्वी तांबोळीचे खूप आभार मानतो आणि आम्हाला इकडे बोलवलं आणि आमचा मान सन्मान वाढवला। सुशिक्षित बेरोजगारांसाठी जे लोन आहे जे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जशी आपली असेल 10 लाख असेल 20 लाख असेल 50 लाख असेल 5 कोटीपर्यंत ते लोन जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपण टाकू शकतो। त्याच्यासाठी जातीचा दाखला शाळेचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड असे थोडेसे पेपरांमध्ये आपल्याला लोन हे उपलब्ध होतं आणि आपण एक रोजगार करू शकतो। तेच आपण जर कधी ओबीसी असेल एनटी असेल एससी असेल एसटी असेल एसटींसाठी आदिवासी विकास भवन आहे आदिवासी विकास भवनमध्ये या सगळ्या लोन तसंच त्याच पद्धतीने लोन दिलं जातं 10 लाखापर्यंत। शबरी महामंडळ जी योजना आहे त्याच्यामध्ये कोणाला समजा गाडी काढायची असेल कोणाला रोजगार टाकायचा असेल गॅरेज टाकायचा असेल जे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांच्यासाठी तिथे 10 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते उपलब्ध आहे। त्याच्यानंतर प्रकल्प कार्यालय त्या प्रकल्प कार्यालयामध्ये 2 लाखापर्यंत अनुदान कर्ज आहे म्हणजे ते कर्ज आणि अनुदानच मिळत असतं तिथे। त्याच्यानंतर मुद्रा योजना आहे मुद्रा योजनेमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी 10 लाखापर्यंतचं कर्ज हे शासनाने दिले म्हणजे शासनाने हे उपलब्ध केलेलं आहे। जे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांनी ते लोनसाठी तन्वीर तांबोळे साहेबांकडे हे करू शकतात। काहीच पाहिजे नाही तुमच्याकडून काहीच नको फक्त आमचे मुलं बाकीच्या समाजातल्या मुलांबरोबरीने काम कसं करतील अभ्यास कसं करतील शैक्षणिक सुधारणा कशी होईल आणि ते बरोबरींच्या नात्याने सगळ्यांबरोबर कसे या समाजात राहतील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। मला या दोन्ही माणसांचं
आणि त्यानंतर गुलजारबाईंच्या बाबत तोच विषय झाला, गुलजारबाई तेच बोल. आणि मला असं वाटतं की याबाबत माझे विचार आणि यांच्या सर्वांचे विचार खूप जवळचे आहेत असं मला वाटलं. आणि म्हणून मी शरी खतीब साहेबांनासुद्धा सांगितलं आहे, आदरणीय एम टी क्यू सय्यद साहेबांनाही सांगितलं आहे आणि गुलजारबाईंनाही सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा शैक्षणिक कामासाठी कधीही मदत लागली तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण ते काम केलं पाहिजे. मी थोडा एक फक्त वेगळा विषय दोन मिनटात बोलणार आहे की आपण दरवर्षी गुणवंत मुला मुलींचा सत्कार करत असतो आणि तो केलाच पाहिजे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ही दिली पाहिजे. परंतु मला असं वाटतं की आपण एक फंड निर्माण केला पाहिजे आणि त्याच्यातून यांना जे बक्षिसं देतो त्या बक्षिसांपेक्षाही जास्त काम जे आर्थिक परिस्थिती कमी आहे परंतु ते शैक्षणिकदृष्ट्या पुढं जाऊ शकतात त्यांना कुणाला तरी दत्तक घेऊन आपण पुढं शेवटपर्यंत कसं नेऊ शकतो यासाठी मला वाटतं प्रयत्न केला पाहिजे. मी स्वतः तसा प्रयत्न करतो, खूप मोठा प्रयत्न करत नाही, माझी संस्था पण नाही आहे, परंतु वैयक्तिकरित्या मी ते काम करत होतो. त्याच्यानंतर मला जेव्हा मी आमदार होतो 5 वर्षानंतर मी निवडणुकीत पराभूत झालो, मला पेन्शन सरकारकडून मिळत होती, आता ती बंद झाली कारण मी आता इकडे निवडून आलो, ती पेन्शन बंद झाली. परंतु मी त्या पेन्शनमधून दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याची फी भरून तो पुढं कसा जाईल. काही मुलं आता काही मुली सिन्नरमधल्या काही मुली इंजिनियर झाल्या, 3-3, 4-4 वर्ष मी त्यांची फी भरत होतो, दर महिन्याला त्यांची फी भरायची. कुणी हॉस्टेलला जातं, त्या हॉस्टेलमधल्या मुलांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं, खाजगी ठिकाणी राहिले तर त्यांची हॉस्टेलची फी, खाजगी ठिकाणची फी, जेवणाचे पैसे हे कसे काय देता येते, एक त्याच्यासाठी मी सतत प्रयत्न करत. रखने का मकसद ये कि जो स्टूडेंट्स है जो साल भर पढ़ाई करते और मेहनत करते और अच्छे नंबर से पास होते तो उनका हौसला अफजाई होना बहुत ही ज़रूरी है. अब किसकी हालत कैसी रहती है, कोई फाइनेंशियल ये रहता है और कोई जो स्कूल में कोई टीचर सही नहीं रहते या कहीं पर स्कूल काफ़ी दूर रहती है या कहीं पर स्कूल है तो वहाँ पर बैठने का सही इंतज़ाम नहीं रहता है और उसके बावजूद ये बच्चे जो काबिल तारीफ काम करते पढ़ाई करते तो उनकी हौसला अफजाई होना बहुत ज़रूरी है. तो ये प्रोग्राम रखने का मकसद ये है कि ये बच्चों की हौसला अफजाई होना चाहिए, साथ ही ये बच्चों को जो पढ़ाने में अहम जो भूमिका निभाते हैं टीचर्स उनकी भी हौसला अफजाई होना बहुत ज़रूरी है. क्योंकि हर जो पेरेंट रहते उनको लगता है कि उनका बच्चा ही आगे आना चाहिए या उनके बच्चे पर ही टीचर्स ने ध्यान देना चाहिए, तो ये जो उनकी जो ड्यूटी है वो बहुत ही बखूबी से निभाते हैं. लेकिन पेरेंट्स ये होने की बोलने की वजह से वो थोड़ा डिप्रेस होते हैं, काफ़ी स्कूलों में हमारा आना जाना रहता है. तो ये टीचर्स के भी लिए प्रोग्राम रखा है और काबिल तारीफ जो टीचर्स हैं उनका यहाँ पे हमने इस्तकबाल का भी प्रोग्राम रखा है. हर स्कूल जवाबदारी न्याय हक्काची.